पेण खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील वाक्रुळ गावाच्या हद्दीत एका वॅगनार कारचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली या घटनेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या आई सुनंदा कादबाने यांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत पेण खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील वाक्रुळ गावाच्या हद्दीतून राजेश कादबाने हे वॅगनार कारने जात होते त्यावेळी कारचा टायर फुटल्यामुळे त्यांच्या कारवरील ताबा सुटून कार ही रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडाला जोरात धडकली या अपघातात सुनंदा कादबाने शोभा फुले चालक राजेश कातबाने वर्षा कातबाने आणि लता कचरे यांना गंभीर दुखापत झाली असून खाजगी वाहनाने पेण येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात त्यांना आले होते यामधील सुनंदा कादबाने आणि शोभा फुले यांना अधिक उपचारासाठी पेणमधील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांच्या आई सुनंदा कादबाने यांचा मृत्यू झाला